निवडणूक आयोगाचा हा निकाल अपेक्षित होता, कारण निवडणूक आयोग अदृश्य शक्तीनं विकत घेतल्याचा आरोप कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारेवर यांनी केला आहे. नाव आणि चिन्ह गेलं तरी शरद पवार आमच्याकडे आहेत, आगामी काळात शरद पवार काय हे पुन्हा सिद्ध होईल असं त्या म्हणाल्या. पाहूयात. सगळ्यांनी निकाल दिला आणि सगळ्यांना खरं तर खूप त्रास झाला कार्यकर्त्यांना, पण सगळ्यांच्या भावना अशा आहेत की पक्षाचं नाव जाऊ दे, पक्षाचं चिन्ह जाऊ दे, पण आम्ही साहेबांना सोडणार नाही आणि अशा भावना, तीव्र भावना सर्वांच्या आहेत. खरं तर बऱ्याच ठिकाणी भावनांचा उद्रेक झाला, बऱ्याच जणांना वाईट वाटलं, पण शेवटी आज जी न्यायव्यवस्था आहे, पूर्ण जे निवडणूक आयोग आहे, हे एका अदृश्य शक्तीने विकत घेतलेलं आहे असं सगळ्यांचं पण म्हणणं आहे. आणि खरंच एक खरं वस्तुस्थिती आहे, आपल्याला सगळ्यांना, सर्वसामान्य पब्लिकला विचारा, सगळ्यांना वाटतं की मध्ये साहेबांचा पक्ष आणि साहेबांपासूनच हिरावून कसा घेतला, हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे. पण आम्हाला कार्यकर्त्यांना कोणाला फरक पडत नाही, आम्ही साहेबांबरोबर आहे आणि साहेब आमच्याकडे आहे तोपर्यंत आम्ही कशालाच घाबरत नाही. नवीन पक्ष, नवीन चिन्ह आम्ही अजून हिरिहिरीने आणि जोमाने प्रत्येकापर्यंत पोहोचवू आणि निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्यापेक्षा अजून जोमाने वाढवू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.